सांगा आई, तुमचं नाव काय? मंजुळाबाई काकडे. कुठे राहता? वाघोलीला. तहसील? जिल्हा? नागपूर. तर तुम्हाला काय त्रास होता आई? तुम्हाला म्हणजे पॅरालिसिसचा त्रास होता. तर बाबा यांना म्हणजे काय त्रास होता? पॅरालिसिसचा त्रास होता. तर पॅरालिसिस किती वर्षापासून यांना आला? पॅरालिसिस 5व्या महिन्याच्या 20 तारखेपासून म्हणजे यांना पॅरालिसिस आलेला आहे. तर यांना जवळपास किती खर्च आला असेल आतापर्यंत अंदाजे? हां, तर आता हे जे तुम्ही आपले एलिमेंट्स ची मेडिसिन घेत आहे, कवचप्रश, न्यूट्रीलाईफ आणि 95, यांनी काय फरक वाटला आता आजीबाईला? आजीबाईच्या प्रकृतीत चांगला परिणाम पडला. हा, ब्लड वाढलं आणि शरीरामध्ये जो वीकनेस होता तो वाढला. म्हणजे ह्या तुमच्या हात वर्त करून दाखवा. असं दुसऱ्या हाता पण लावा त्यांना. न्यावर्त थोडस पा. हे बघा, ह्या जे हात आहे ते वर्त अगोदर जात नव्हते, पण आता ह्या मेडिसिनमुळे जाऊन राहिले. म्हणजे पूर्णपणे जात नव्हता. तर म्हणजे ह्या मेडिसिननं तुम्हाला फरक काही पर्सेंट वाटला असं वाटते का तुम्हाला? मी सांगतो तुम्हाला. हां हां, म्हणजे ह्या औषधीनं 25% म्हणजे रिझल्ट आला असं तुम्हाला वाटते? म्हणजे ह्या औषधीमध्ये रिझल्ट आहे असं विश्वास आहे? त्याचं म्हणजे ब्लड द्यायला लागत होतं. हा, ब्लड त्याचे ब्लड देणं बंद झालं ना. हां हां, पर्सेंटच्या एकदम अकरावर आहे ना सध्या. हां हां, म्हणजे यांना कसं आहे, ब्लड द्यावं लागत होतं प्रत्येक महिन्याला, बरोबर आहे? तर आता हे ह्या मेडिसिन खाल्ल्यामुळे म्हणजे यांना ब्लड द्यायची आवश्यकता नाही. म्हणजे किती पर्सेंट ब्लड होतं यांच्या बॉडीमध्ये? 3% ब्लड होतं. आणि आता मग हे औषधी खाऊन राहिले तर किती पर्सेंट ब्लड झालं याच्या शरीरात? म्हणजे 11%.